नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आज घेऊन आलेली आहे पावसाळी रानभाजी। तर या भाजीला कुरडूची भाजी म्हणतात, काही भागात कडलू सुद्धा म्हणतात। तर ही पावसाळ्यात येणारी रानभाजी आहे। ही भाजी पण दोन प्रकारची असते, एका भाजीचे पानं हिरवे असतात आणि दुसऱ्या भाजीचे पानं तिच्यावरती लाल रेषा असतात, तर हे पानं लाल असतात। तर जी पाने हिरवी आहेत ती भाजी खाण्यासाठी योग्य आहे आणि त्याचीच भाजी घेऊन भाजी बनवतात। लाल पानाची जी भाजी असते त्याच्या मागे पण एक दंतकथा आहे। काप पोळ्याच्या दिवशी भाऊ मारला जातो आणि तो या कुरडूच्या भाऱ्यामध्ये गवतामध्ये बांधून ठेवलेला असतो आणि त्याचं जे रक्त असते ते रक्त या भाजीला लागते, म्हणून त्या भाजीचे पानं लाल होतात। अशी दंतकथा असल्यामुळे ती भाजी खात नाही आणि ज्याची हिरवी पानं आहेत ती भाजी खातात। म्हणून पोळ्याच्या दिवशी बैलांच्या पूजासोबत पिठोडा काढून त्याच्यामध्ये बहीण भाऊ काढतात आणि त्याची पूजा करतात। भावाच्या पाठीवर काकडी फोडून त्याच्या तोंडात काकडीच्या बिया घातल्या जातात। तर अशी कथा आहे की त्या दिवशी बहीण पिठोड्याची पूजा करते आणि भावाच्या तोंडात काकडी घालते, तेव्हा भाऊ बाहेर टाकलेला जो त्या भाजीचा भारा असतो त्याच्यामधून बहिणीला आवाज देतो आणि अशा प्रकारे भाऊ जिवंत होतो। अशी दंतकथा माझी आजी नेहमी सांगायची। आता आपण ओळूया आपल्या रेसिपीकडे। तर आपल्याला या भाजीचे कोवळे कोवळे पानं घ्यायचे आणि त्यासाठी आपल्याला 10-12 लसूणच्या पाकळ्या, 8-10 हिरवी मिरची, 2 मोठे कांदे आणि 1/2 चमचा जिरं लागणार आहे। अशा प्रकारची आपली भाजी घ्यायची आहे आणि स्वच्छ निवडून व धुवून घ्यायची आहे। या भाजीची चव तांदुळ्याची भाजी असते बघा, त्याला चवळीची सुद्धा म्हणतात, सेम त्या भाजीच्या भाजीसारखी लागते। आता आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 पळी तेल टाकलंय, 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे, लसूण टाकायचं आहे, मिरची टाकायची आहे आणि कांदा टाकायचा। मिरची, लसूण आणि कांदा यामुळे या भाजीला चव छान येते आणि यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार हळदसुद्धा टाकू शकता, नाही टाकली तरी हरकत नाही। कांदा, लसूण, मिरची मस्त 2-3 मिनिट परतून घ्यायची। कांद्याचा कलर चेंज झाला म्हणजे आपल्याला यामध्ये भाजी टाकायची। भाजी कधीही बनवायच्या आधी पालेभाजी ही आपण 1/2 तास तरी आधी धुवून साईडला ठेवायची, त्यामुळे त्यातील पाणी निघून जाते, नाहीतर काय होते का आपली भाजी ओलसर होते, भाजीला पाणी सुटते। त्यासाठी किमान 1/2 तास तरी भाजी धुवून कपड्यामध्ये ठेवायची, जेणेकरून ती भाजी मस्त मोकळी मोकळी होते आणि पाणी पण सुकून जाते। भाजी नीट आपल्याला परतून घ्यायची आहे, कारण पालेभाजी दिसायला खूप दिसते आणि शिजल्यानंतर ती कमी होते। तर मीठ आपण आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या अंदाजाने टाकावं, बरेच वेळा अशा भाजीमध्ये मीठ जास्त व्हायची शक्यता असते। अशा प्रकारच्या पालेभाज्या शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण ह्या कोवळ्या असतात, त्या लगेच वाफेवरही शिजतात आणि याच्यावरती झाकण ठेवायचं नाही। झाकण ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये हमखास पाणी होते, तर आपल्याला ही भाजी शिजवताना लक्ष ठेवायचं का यामध्ये पाणी व्हायला नको, त्यामुळे त्याची चव देखील बदलते। आपण बघता आहात अशी आपल्याला कोरडी भाजी शिजवायची आहे। आहे की नाही पालेभाज्या बनवणं सोपी? पालेभाज्या बनवणे खूप सोपी आहे, तर आपण चेक करून बघूया। त्यातील काळी जाड काळी शिजली म्हणजे आपली भाजी तयार झाली, गरमागरम कुरडूची भाजी तयार आहे। ही आपण भाकरीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खायला अतिउत्तम, चपातीसोबतही खाऊ शकता।
रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. धन्यवाद मंडळी.